पॅराजम्पिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध रेकॉर्ड बनवून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या भारताच्या पद्मश्री शीतल महाजन हिला FAI या संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन गुरुवारी सन्मानित करण्यात आलंय. पाहूयात हे वृत्त. फेडरेशन ऑफ एरोनॉटिकल इंटरनॅशनल ही संस्था जागतिक स्तरावर आकाशातील सर्व खेळाचे नियमन करणारी शिखर संस्था आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जगभरातील 15 जणांना पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते. शीतल महाजन हिला यंदाच्या वर्षी एका वर्षात 6 खंडात स्काय डायव्हिंग केल्याबद्दल तिची सबिहा गोक्सन मेडल या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शीतल ही FAI चा पुरस्कार स्वीकारणारी पहिली भारतीय महिला आहे. एका वर्षात जगातील 6 खंडात स्काय डायव्हिंग करणारी ती प्रथम महिला असून हा तिचा 6वा जागतिक विक्रम आहे. नमस्कार, मी शीतल महाजन. मी आता इजिप्तमध्ये आहे, लक्झरमध्ये. मला आज हा सबिया गोक्सेन हे मेडल मिळालं आहे. हा हे मेडल घेणारी मी पहिली भारतीय महिला ठरले आहे. हा इंटरनॅशनल अवॉर्ड म्हणजे मला फार आनंद होतो आहे की मी काहीतरी वेगळं माझ्या आयुष्यात करू शकले. माझ्या ह्या आपल्या स्काय डायव्हिंग खेळामध्ये मी जगामध्ये नाव कमवू शकले, भारताचं नाव गाजवू शकले. ह्या खेळामध्ये मी पहिली भारतीय महिला ठरले हे मेडल घेणारे, आणि मला फार अभिमान वाटतो आहे. आणि माझ्या सगळ्या स्पॉन्सर्सला मला थँक्यू म्हणायचं आहे, इंडियन गव्हर्नमेंटला, स्पेशल महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि माझ्या सगळ्या स्पॉन्सर्स. आणि आज मी इथे येऊ शकले जैन इरिगेशन ह्या कंपनीने जळगावमधनं मला तिकीट दिलं म्हणून, आणि मला खूप आनंद होतो आहे. थँक्यू सो मच टू एव्हरी वन. शालिनी प्लस साठी आशिष तिवारी, पुणे.